खालापूर तालुक्यातील लोदवली ग्रुप ग्रामपंचायत मधील विकास कामे आणि अनियमितताबाबत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत त्यांच्या पारदर्शक चौकशीसाठी खालापूर ग्रामपंचायत समिती समोर मारुती तवले आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. तसेच लोदवली ग्रुप ग्रामपंचायत यांनी केलेल्या अनागोंदी कारभाराबाबत मनमानी करू नको, तिथे खर्च दाखवत भ्रष्टाचार केला, तसेच वारंवार पंचायत समिती यांच्याकडे देखील तक्रारी करत यांची दखल घेत नसल्याचे संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच उपसरपंच यांच्यावर कारवाई होत नसल्याने उपोषण करीत असल्याचे उपोषणकर्ते मारुती तवले यांनी सांगितले. तसेच उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय भोये यांनी उपोषणकर्ते यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते मारुती तवले आणि ग्रामस्थांनी तुर्तास उपोषण स्थगित करत लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते यांनी केली. उपोषण मी लोदवली ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विरोधात केले होते. 12 तारखेपासून होतं आणि तसं गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे का तात्पुरता हा उपोषण तुम्ही स्थगित ठेवा. आम्हाला तुम्ही 1 महिन्याच्या म्हणजे 20 तारखेपर्यंत ते तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे शिवनकडे पाठवणार आहेत आणि तो मी आज पारांगे भाऊजी आहेत यांचा मान राखून आणि वाशिवलीची एले पाटील आहेत यांचा मान राखून आणि सर्व ग्रामस्थांचा मान राखून मी हा उपोषण स्थगित करत आहे आणि लवकरात लवकर याचा अहवाल पाठवून यांनी त्याची चौकशी व्हावी अशी माझी विनंती. कोकण लाईव्हसाठी प्रसाद अटक खालापूर.